नमस्कार, माझं नाव जोया लोबो आहे. मी इंडियातली फर्स्ट ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट आहे. दादा, तुम्ही विचारात पडले असणार की मी इंडियातली पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट कशी झाली. तर याच्या मागची स्टोरी अशी आहे की ॲज अ ट्रान्स म्हणून तर मला आमच्या कम्युनिटीला एवढं या सोसायटीमध्ये डिस्क्रिमिनेट केलं गेलं आहे. बट आज मी ॲज अ जर्नलिस्ट म्हणून पुढे आली आहे, तर याच्या मागची स्टोरी पण काहीतरी वेगळी आहे. तर ती स्टोरी अशी आहे की जेव्हा मी यूट्यूबवर सर्व करत होते, की नेहमी आपण सर्व करतो यूट्यूबवरती, व्हिडिओज बघतो, पिक्चर्स बघतो, तर मी एक शॉर्ट फिल्म बघितली होती, हिजडा श्राप की वरदान, ज्याच्यामध्ये हे दाखवण्यात आलं की ट्रान्सजेंडर कम्युनिटीलाही संधी दिली गेली, की तृतीयपंथींनाही संधी दिली गेली या सोसायटीमध्ये जॉब करण्यासाठी. तर तेही मोठ्या ह्याच्यावरती, मोठ्या पोस्टवरती, किंवा एका क्षेत्रात ते काम करू शकतात. आणि ही शॉर्ट फिल्म तर चालू होती, या शॉर्ट फिल्मला 2.6 मिलियन व्ह्यूज भेटले. आणि त्याच्यानंतर व्ह्यूज तर भेटलेच होते. एका जर्नलिस्टनी मला अप्रोच केलं की तुम्ही ॲज अ जर्नलिस्ट म्हणून आमच्यासोबत काम करणार का. पण ॲज अ जर्नलिस्ट म्हणून काय जॉब असते जर्नलिस्टचं मला माहीत नव्हतं. माझी तर लाईफ चालू होती. एक दिवशी ऑफिसमध्ये गेले तेव्हा तिथे कॅमेरा पाहिला की या कॅमेरा आहे, इथे DSLR आहे. नेहमी कॅमेरा बघितला पण कधी हात लावायची कधी इच्छा नव्हती झाली. आपण अशा आत आपल्याला कोण हात लावायला देणार एवढ्या महागातल्या गॅजेटला. मग एक वेळ अशी आली की एका जागे खूप मॅसिव फायर, म्हणजे खूप भयंकर आग लागली होती. ते व्हिडिओज मी मोबाईलवर कॅप्चर केले आणि माझ्या सिनियरला पाठवले. तर त्यांनी सरळ मला म्हणलं की आम्हाला हाय रेझोल्युशन व्हिडिओज हवेत, पिक्चर्स हवेत. म्हणजे ठीक आहे. मग मी 2010 माझी ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणून जर्नी स्टार्ट झालेली, ते 2019 कधी विचार नव्हता केला की स्वतःसाठी करिअर, स्वतःचं करिअर बनवण्यासाठी मी कॅमेरा घेणार विकत. मी कसेबसे लोकल ट्रेनमध्ये पैसे मागितले, दुकानात पैसे मागायला गेले, कधी होली दिवाळीत जे पैसे भेटले, कधी रूमचं भाडं स्किप केलं, हे पैसे एकट्ठा करून मी स्वतःसाठी एक सेकंड हँड DSLR कॅमेरा घेतला. ठरवलं नव्हतं की कॅमेरा घ्यायचा आहे, माझा म्युझिकमध्ये इंटरेस्ट होतं, मला घ्यायचं होतं व्हायोलिन. तर मी मुंबईतील एका फेमस व्हायोलिन शॉपमध्ये गेले, म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शॉपमध्ये गेले, जिथे मला व्हायोलिन घ्यायचं आहे. त्यांच्याकडे व्हायोलिन होते, बेसिक व्हायोलिन्स होते त्यांच्याकडे, पण तरीही त्यांनी मला माझ्याकडे जो बघितलं माझं अटायर, कारण की आम्ही ट्रान्स नेहमी साडी घालतो किंवा सलवार कमीज, आम्ही नटलेले असतो, त्यांनी मला बघून असं विचार केला की ही काय विकत घेणार आहे, हिला घेणं शक्य नाही आहे. त्यांनी मला हाडतोड केली, नाही म्हणलं तुम्ही जावा इथनं, नाही भेटणार आहे व्हायोलिन. म्हणजे ठीक आहे. तेव्हा माझ्या मनात एक जिद्द पैदा झाली की आज हे मला काढतात आहे तिथनं, उद्या मी जेव्हा केव्हा या शॉपमध्ये येईन तर मी स्वतःला अशी व्यक्ती बनवून या शॉपमध्ये आणणार की हे मला एक एक वस्तू दाखवायसाठी उभे राहतील. त्या जिद्दनी मला पुढे नेलं, पुढे गेले, पुढे तो व्हायोलिन घेतला विकत आणि एक शॉप बघितलं जिथे सेकंड हँड कॅमेराज होते. तर त्या व्यक्तीशी वार्ता केली, त्याच्याकडनं तो कॅमेरा विकत घेतला. जर्नी ॲज अ फोटोग्राफर म्हणून तर स्टार्ट झाली होती, पण फोटोग्राफी ॲक्च्युली कशी करायची, काय करायची माहीत नव्हतं. तर मी जसं की त्या पत्रकारितामध्ये मी एंट्री केलेली होती, माझ्याकडे आयकार्ड होता. तर एक दिवशी ट्रान्सजेंडर कम्युनिटीची रॅली होती, त्या रॅलीला मी कव्हर केलं होती. ते काही मोठे सिनियर फोटो जर्नलिस्ट, जे छायाचित्रकार आहेत, यांच्याशी भेट झाली. यांच्याशी भेट झाल्यानंतर कळालं फोटो जर्नलिझम काय आहे, कसं करायचं आहे, काय कॅप्शन लिहायचं, न्यूज आहे किंवा पॉलिटिक्स आहे, तर कोणते फोटो इम्पॉर्टंट असतात, हे त्यांच्याकडनं कळालं. आणि जसं जसं लाईफ चालू होती, लोकल ट्रेनमध्ये मागणं वगैरे, कारण की पोटापाण्याचं पण बघायचं होतं त्या टायमाला, तेच काम माझं पोट नव्हतं भरत. स्लो अँड स्टडी लॉकडाऊन आला आपल्या शहरात. लॉकडाऊनमध्ये जे मायग्रेंट लेबर्स जमा झालेले, त्यांचे जे मी पिक्चर्स काढले, ते काही मुंबईतील नॅशनल इंटरनॅशनल न्यूजपेपर्समध्ये पब्लिश झाले. तेव्हा मला माझं बायलाईन भेटलं, जोया थॉमस लोबो माझं पूर्ण नाव मला त्याच्यात आलं. तेव्हा मनाला समाधान वाटलं आणि लोकांना तेव्हा कळालं की आपल्या इंडियातली फर्स्ट ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट जोया लोबो आहे करून. ही माझ्या सक्सेसची स्टोरी आहे.